42 खासदार आहेत, पुढे तर अजून कितीक राज्यांमध्ये त्यांची सत्ता गेलेली आहे, त्यामुळे बाकीचे पक्षसुद्धा या देशातले त्यांना स्वीकारायला तयार नाही. 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जेव्हा शिक्षा होईल त्या क्षणापासून ती शिक्षा जर झाली तर ते सदस्य आपोआप रद्द होतं खासदार. त्यामुळे अमेंडमेंट केली होती अध्यादेश काढून की 3 महिन्यापर्यंत संरक्षण, 3 महिन्यापर्यंत सदस्य रद्द होणार नाही, 3 महिन्यामध्ये त्यांनी अपील करावी वर, असा तो अध्यादेश होता. भाजपचे नेते संजय कुटे आपल्यासोबत आहेत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे, थेट आरोप होत आहेत की मोदी घाबरलेत. बरं, या सदस्य रद्द होण्यामध्ये मोदीजीचा काय संबंध? आणि मोदीजी राहुलजींना घाबरतील असं राहुलजीचं कोणतं मोठं नेतृत्व आहे किंवा कोणती मोठी त्यांची उंची आहे की मोदीजींना घाबरवलं? मोदीजी आज जगातले नेते आहेत, जगातलं सर्वमान्य नेतृत्व आहे. त्यामुळे राहुलजी की ज्यांना काँग्रेसशिवाय दुसरा पक्षही स्वीकारायला तयार नाही, आणि काँग्रेसची हालत काय आहे, 42 खासदार आहेत, पुढे तर अजून कितीक राज्यांमध्ये त्यांची सत्ता गेलेली आहे, त्यामुळे बाकीचे पक्षसुद्धा या देशातले त्यांना स्वीकारायला तयार नाही. आणि ते मोदीजींचा काय विचार करू शकतात की मोदीजी घाबरले असतील म्हणून, त्यांच्यामुळेच त्यांचे सदस्य रद्द झालं. ते ज्याप्रकारे कृत्य करतात ना, ज्या प्रकारे स्टेटमेंट देतात, ज्या प्रकारचे कृत्य करतात, त्याची त्यांना सजा मिळाली एवढंच आहे. पण थेट खासदारकी रद्द करणं कितपत योग्य वाटतं? कोणी केली खासदारकी रद्द? कोणी केली? मी तेच विचारतो की खासदारकी रद्द कोणी केली. नाही, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी पुढे अपील केलेली असताना देखील खासदारकी रद्द होते. आपोआप होते. कायदा UPA शासनामध्ये झालेला कायदा आहे की जेव्हा 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जेव्हा शिक्षा होईल त्या क्षणापासून ती शिक्षा जर झाली तर ते सदस्य आपोआप रद्द होतं. खासदारकीला आहे, पण आमदारकीसाठी हा कायदा देखील आहे. शिक्षा झाल्यानंतर त्याला कायद्याची तरतूद आहे. बच्चू कडूंना देखील 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. त्या आमदारकीला इथं तो कायदा झालेला नाही. तेच सांगतोय मी की 2014 माननीय मनमोहन सिंगजींनी एक अध्यादेश काढला होता की त्यामध्ये 3 महिन्यापर्यंत संरक्षण द्यावं, की 2 वर्षाच्या शिक्षेनंतर जर एखादं सदस्य रद्द झालं डायरेक्टली त्या पहिल्या कायद्यानुसार, त्यामुळे अमेंडमेंट केली होती अध्यादेश काढून की 3 महिन्यापर्यंत संरक्षण, 3 महिन्यापर्यंत सदस्य रद्द होणार नाही, 3 महिन्यामध्ये त्यांनी अपील करावी वर, असा तो अध्यादेश होता. राहुलजीने तो त्या पत्रकारांना फाडून टाकला होता. त्याची शिक्षा त्यांना आता भेटते, त्याला आम्ही काय करणार आहे? पण कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने थेट आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने त्यांची लोकप्रियता वाढते आहे त्याला कुठेतरी हा छेद देण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ना, ही ज्या पद्धतीनं बोलते ते सहजासहजी बोलत नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीनं सुचवायचं आहे, ते लोकप्रिय म्हणायचं आणि खाली खेचायचं ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. ते राष्ट्रवादी कधीही राहुलजींना मोठं होऊ देणार नाहीत आणि कधी मोठं मानणार नाही. मग आज राष्ट्रवादीनं जाहीर करून टाकायला पाहिजे. जर राहुलजी एवढे मोठे आता होत आहेत तर राष्ट्रवादीनं आज जाहीर भूमिका घ्यावी की पंतप्रधानासाठी आम्हाला राहुलजी हे आमचे उमेदवार आहेत. आम्ही आनंदानं राष्ट्रवादीची भूमिका घेतली जात, बैठक घेतली जात. नाही, राहुलजींना त्यांनी सर्वमान्य उमेदवार म्हणून घोषित करावं ना राष्ट्रवादीने. जर एवढंच प्रेम राहुलजीवर आहे, इकडे तर माननीय उद्धवजीलाही म्हणतात, उद्धवजी तर म्हणतात की ते आता पंतप्रधान होणार आहेत, इकडे तर आता 3 मुख्यमंत्री होणार आहे राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादीचा कुठं ताळामेळ आहे? त्यांच्याले 3 मुख्यमंत्री होतात, एक वेटिंग पंतप्रधान आहे, एक जण सांगते की ते उद्धवजींचं नेतृत्व आहे, दुसरा म्हणजे राहुलजीचं नेतृत्व आहे. तुम्ही एक नेतृत्व राहुलजीला तुम्हाला खूप प्रेम आहे आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी व खूप मोठं त्यांचं क्रेज वाढते आहे, तर माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी आज घोषित करावं की राहुल गांधी हे आमचे पंतप्रधान पदाचे पुढचे उमेदवार आहेत. त्यावेळेस मी मानेल की खरोखर यांच्या अंतकरणात एक आहे, म्हणजे ओठात एक आणि पोटात एक. नक्कीच, या ठिकाणी राहुल गांधी यांना जी खासदारकी रद्द झाली आहे तो कायदा जो आहे तो राहुल गांधी यांनी जी अध्यादेश पाडलेला होता तोच अध्यादेश जो आहे तो दुरुस्तीचा अध्यादेश होता, पण त्यांनी ती तेव्हा स्वीकारली नाही आणि त्याचाच फटका आज राहुल गांधींना बसला अशी भाजपाची भूमिका आहे. ब्युरो जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.